मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या वास्तूवर 7 जुलै रोजी काही समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंचच्या वतीने निषेध करण्यात आला. सदर प्रकरणी हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी व या हल्ल्यामागे वाईट शक्तीचा हात आहे का याचाही शोध घेऊन राजगृहावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंचच्या वतीने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक वास्तूस पोलीस बंदोबस्त मिळावा अशी मागणीही निवेदनाद्वारे सोलापूर जिल्हा न्यायालयात बहुजन वकिलांचे प्रतिनिधित्व करणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंचच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी ऍडव्होकेट अजय रणश्रंगारे, ऍडव्होकेट अनिरुद्ध सोनवणे, ऍडव्होकेट सुनील बनसोडे, ऍडव्होकेट प्रेमनाथ सोनवणे, ऍडव्होकेट रविराज सदाफुले, ऍडव्होकेट सहदेव भडकुंबे, ऍडव्होकेट सिद्धांत सदाफुले आदी वकील मंडळी यावेळी उपस्थित होती. परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पर्शानं पुनीत झालेल्या व पावन झालेल्या राजगृह या इमारतीवर मुंबई येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी तमाम बहुजन वकिलांचं प्रतिनिधित्व करणारी सोलापूर जिल्हा न्यायालयातील संस्था म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधिमंच त्याचा अध्यक्ष या नात्यानं अध्यक्ष अजय रणशृंगारे या नात्यानं मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो माझ्या वतीनं व माझ्या संस्थेच्या वतीनं. आमची संस्था सोलापूर जिल्ह्यातील तमाम बहुजन वकिलांचं प्रतिनिधित्व करते. सदरचे जी मुंबईतील जी घटना आहे त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये केवळ पुस्तकांचं संवर्धन व्हावं, संरक्षण व्हावं, नव्या पिढीला त्याचा वारसा मिळावा या उदात्त हेतूनं राजगृह या इमारतीची बांधणी केली होती आणि तिथं जगातील अनोखं असं 50,000 किमान असलेल्या पुस्तकांचं तिथं संग्रहालय उभं केलं होतं. त्यामुळं खऱ्या अर्थानं राजगृह ही सबंध देशाची शान आहे व ती आमच्या अस्मितेचं तसेच आमचं स्मृतिस्थान आहे. परंतु या स्मृतिस्थानावर काही समाजकंटकांनी जो दिनांक 7/7/2020 रोजी जो हल्ला केला आहे त्यामुळं आम्हाला मुळापासून धक्का बसला आहे. त्यामुळं या सूत्रधारांचा या घटनेमागील तसेच या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच राजगृह हे राष्ट्रीय संपत्ती, राष्ट्रीय धरोहर तथा राष्ट्रीय मॉन्युमेंट म्हणून जाहीर व्हावं या मागणीकरिता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्याबरोबरच आम्ही अशी देखील मागणी केलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पर्शानं महाराष्ट्रातील ज्या ज्या वस्तू स्पर्शित झालेल्या आहेत किंवा त्यांचा सहवास लावलेला आहे त्या सर्व वस्तूंना पोलीस संरक्षण मिळावं. तसेच त्यांच्या जेथे त्या बाबासाहेबांचे पुतळे आहेत किंवा थोर महापुरुषांचे पुतळे आहेत तेथे सुरक्षा कॅमेरे बसवण्यात यावेत व त्यांची 24 तास त्यांची निगराणीखाली असावेत असे सर्व परिसर आणि असे पुतळे. या मागण्या मान्य न झाल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधिमंच सोलापूरमध्ये कायदेशीर मार्गाने लढाई तर लढेलच शिवाय वेळप्रसंगी रस्त्यावर येऊन देखील याचा तीव्र मुकाबला करेल किंवा हे आंदोलन आणखी तीव्र करेल. जय भीम, जय भारत. ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.